आणि मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर अज्ञातांकडून सध्या पोस्टरबाजी सुरू आहे. आधी जयंत पाटील यांच्या अनुषंगाने पोस्टरबाजी झाली, त्यानंतर अजित पवार आणि आता सुप्रिया सुळे यांच्या नावानं पोस्टरबाजी करण्यात आली. सुप्रिया सुळे यांचा पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला बॅनर लावण्यात आला. या अगोदर जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा झाला, त्यानंतर अजित पवार यांच्या नावाचे पोस्टर्स लागले, त्यांचाही उल्लेख भावी मुख्यमंत्री असा झाला, आणि त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांचा उल्लेख पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री असा करण्यात आला. हे पोस्टर्स नेमकं लावतंय कोण हे मात्र कळू शकलेलं नाहीये. दरम्यान कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाचं म्हणणं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात येणार आहे. आणि या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांचं काय म्हणणं आहे तेही पाहूयात. दादा आणि माझा फोटो कोण ही व्यक्ती अशा लावते आमची परवानगी न घेता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणी आहे आणि त्यातून दादा तर दादा आहेच पण मी एक महिला आहे. तुम्हाला चालेल तुमच्या बायकोचा फोटो कोणी असा रस्त्यावर लावलेला? आणि या देशामध्ये न्यायनी चालतं, त्याच्यामुळे मी एक महिला पण म्हणून नाही आज माझा फोटो लावलाय, उद्या तुमच्या कुणाच्या घरातल्या मुलींचे फोटो लावतील. त्याच्यामुळे माझी मुंबई पोलीसला विनम्र विनंती आहे की दादाचा आणि माझा हा फोटो कोण लावतंय, त्याच्या मागे कोण आणि हा पहाटेच का लागला जातो, कुठल्या पोलिसांनी त्याचा फोटो काढला, हा कुठून आहे, काय याची इन्क्वायरी झाली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.